चर्चित डॉक्टर प्रज्ञा मेश्राम का काढ़ा वाड़ी शहर में भी वितरित हो रहा है। शहर भर में काढ़ा वितरित करने के लिए संस्थाओं का चयन किया गया है। उसी उपलक्ष्य पर वाड़ी शहर में काढ़ा का वितरण आई मातोश्री ग्रामीण सहकारी पद संस्था का चयन हुआ है। रविवार दिनांक 25 अप्रैल को शाम 4 बजे से काटोल बाईपास रोड दाबा चौक पर भीमसेना के कार्यालय में रोशन सोमकुंवर ने काढ़े का वितरण किया है। फिलहाल में 200 काढ़े का पैकेट वितरित होने का बताया गया है। प्रति पैकेट काढ़ा 150 में दे रहे हैं। एक आधार कार्ड पर एक ही काढ़ा पैकेट वितरित हो रहा है। वाड़ी में दूर से काढ़ा लेने के लिए लोग इकट्ठा हुए और भीड़ उमड़ी। कुछ लोगों ने बताया कि काढ़ा लेते ही वो ठीक हो गए थे, तो कुछ ने बताया यह हमारी आवश्यकता है। कोरोना महामारी में काढ़ा हमारे लिए उपयोगी है और हमें काढ़ा पर भरोसा है, ऐसी जानकारी उपस्थित काढ़ा लाभार्थियों ने दी। इस संदर्भ में काढ़ा वितरणकर्ता रोशन सोमकुंवर ने बताया कि सोशल डिस्टेंसिंग तथा सरकार के नियमों का पालन कर हम यह कर रहे हैं। काढ़ा लोगों की आवश्यकता है, लोगों को सहयोग की आवश्यकता है। माझं नाव रुचित बोरकर आहे, मी 8 महिला राहतो। माझे आई आणि बाबा दोघेही आजारी आहे, ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहे आणि मला काही माहिती पडलं की म्हणजे इथे कोरोनाची म्हणजे प्रज्ञा मिश्रमचे मॅडम आहे त्यांचे कोरोनाची वाटणी म्हणजे जे औषध आहे ते वाटणी होणार आहे इथे, त्याच्यामुळे आम्ही इथे आलो ना आम्हाला माहिती पडलं। आम्ही काही 10 वाजतापासून इथे आलो आणि आम्ही लाईन भरपूर खूप होती वाढलेली, म्हणजे लोक म्हणजे आणि टोकन फक्त 100 म्हणजे लिमिटेड मध्ये खूप सारा भेटलं असं बघू शकता आपण। आणि मग टोकन भेटल्यावर आम्हाला नंतर 4-4:30 बोलवलं की औषध घ्यायसाठी आणि आम्हाला मग ते आता औषध भेटणं सुरू आहे। सर्व ग्रामीणच्या वाडीवासियांना व हिंगणा विधानसभातील लोकांना जय भीम। मित्रांनो, कोरोना ह्या महामारीमध्ये ज्या फार मोठ्या लोकांना जो त्रास होत आहे, लोक हॉस्पिटलमध्ये इकडे तिकडे जे घुमतात, त्याचमध्ये प्रज्ञाताई मेश्राम यांचा जो आयुर्वेदिक काढा आहे त्याच्याने काही लोक जे सुधरून राहिले त्यांचा विश्वास त्यांच्यावर आहे प्रज्ञाताई मेश्रामवर। तर गेल्या 8 दिवसाच्या सततच्या मेहनतीनं व म्हणा परिश्रमानं ज्या हिंगणा विधानसभामध्ये वाडी इथे एक आपण आयुर्वेदिक काढा जो प्रज्ञाताई मेश्राम यांच्या आयुर्वेदिक काढ्याचं एक आपण दृष्टिपत्र उघडलेलं आहे, तरी सर्व लोकांना इथून सायने ही वाटप होणार आहे। वाडीतील लोकांना व हिंगण्यातील लोकांना जे ग्रामीणचे लोक आहेत त्यांना इथून वाटप होणार आहे आणि इथं जे कोणी लोक येणार आहे त्या लोकांना माझा हात जोडून विनंती आहे की त्यांनी सोशल डिस्टन्सचं पालन करावं, सॅनिटायझरचा वापर करावा। माझं नाव विकास राजकृष्ण आगरकर आहे, मी लायवाला राहतो। मी खूप बीमार पडलो होतो कोरोनाच्या पायी, जेवणं खावणं पुरं बंद झालं होतं माझ्यावालं, तर मला कामटेवरून माझ्या भाऊजीनं काढा आणून दिला मला मॅडमचा, तर मी एका पुढे म्हणजे सुधरलो। बीसीएन न्यूज के लिए वाडी से सौरभ पाटील की रिपोर्ट।